नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7 खास मुलाखत या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नागपंचमीचं औचित्य आहे आणि आज या निमित्तानं आपण एक विशेष लोकांशी चर्चा करणार आहोत. त्याकरिता महान्यूज 7 या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत राहुल कोठेकर, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, आणि सोबतच नितेश भांडकर, वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी. दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न हा असेल की आपण या मुलाखतीचं औचित्य साधलंय नागपंचमीच्या निमित्तानं, तर या संदर्भातील श्रद्धा, अंधश्रद्धा, भीती, धोके आणि अन्य सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. आपला पहिला प्रश्न माझा हा असेल की साप आणि अंधश्रद्धा याचं बरंच काही नातं आहे. श्रद्धा पण आहेत आणि त्यासोबत अंधश्रद्धा पण आहेत. ग्रामीण भागात या बाबींना जास्त महत्त्व अंधश्रद्धेला दिलं जातं, तर बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा आपण म्हणू शकतो की सिनेमाच्या माध्यमातूनही आपल्यावर बऱ्यापैकी लादल्या गेलेला आहे. तर त्यात दाखवलं गेलं आहे की साप दूध पितो, तर हा पहिला भ्रम तुम्ही कसं त्याचं निराकरण कराल? साप जो आहे सरपटणारा जीव आहे आणि सरपटणारे जे जीव आहेत ते दुधाचं सेवन करत नाही आणि दूध ज्यावेळेस ही प्रथा चालू झाली की आपण जे आपले पूर्वज होते त्यांनी नागपंचमीचे एक महत्त्व की बा साप आपल्या मनुष्य जीवनासाठी आणि या भूतलावर त्याचं का महत्त्व आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी हे नागपंचमीचं सण तिथे चालू करण्यात आला. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की भरपूरशा अशा पूजापाठ होतात त्यावेळेस एक पंचामृत आणि स्नान होते, त्या स्नानामध्ये दुधाचा सुद्धा वापर केला जातो. पण अनेक अशा लोकांनी या गोष्टीचा एक वाईट प्रचार केला आणि जे गारुडी समाजाचे लोक आहेत त्यांनी जिवंत साप आणून लोकांना त्याचे दर्शन व्हावे आणि त्याची पूजा करावी म्हणून लोकांसमोर तो साप आणला. आणि अनेक अशा घटना समोर आल्या आहेत की सापाच्या अंगावरती दूध ते लोक टाकू शकत नाही म्हणून ती वाटी त्यांनी समोर ठेवली आणि भुकेपोटी तो साप अनेक दिवसापासून जे लोक आहेत जे साप ते पूजा करण्यासाठी आणतात ते 7-8 दिवस त्यांना उपाशी ठेवतात, तर ते भुकेपोटी तो साप दूध पिऊन टाकतो आणि त्याच्यामुळे त्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन होते, स्टमक इन्फेक्शन होतात आणि सापाचा सुद्धा जीव जातो. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. म्हणून सापाला दूध पाजणे हे अतिशय चुकीचे आहे असे मी समजतो. आणि अंधश्रद्धा भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ग्रामीण भागात आहेत. त्याच्यात अनेक वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत की सापामुळे स्वप्नदोष आहे, हे सर्व अशा ज्या कल्पना लोकांनी आतापर्यंत मांडलेल्या आहेत आणि आताही लोक जागृत झालेले नाही. यामध्ये सरकारने पाहिजे त्या प्रमाणामध्ये सापाबद्दलची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन खूप कमी प्रमाणात केले, परंतु सर्पमित्रांच्या माध्यमातून, वन्यजीव रक्षकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन शाळांमध्ये, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलांना त्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली आणि अशा पद्धतीने अंधश्रद्धा दूर व्हावी व सापाला दूध पाजणे हे चुकीचे आहे अशा अनेक गोष्टी चालू आहे. यातच आणखी म्हणता येईल की बासुरीच्या तालावर तेच फिल्मच्या माध्यमातून वर्तवल्या गेलं की साप नाचतो त्या म्युझिकच्या याच्यावर. असं आहे की एक विशिष्ट नाग म्हणून जो आपल्याकडे साप आहे ज्याची आपण पूजा करतो तो अट्रॅक्शनचे एक केंद्र आहे, केंद्रबिंदू आहे नाग, तर तो हिप्नोटाइज होऊन जातो. अच्छा. आणि ज्यावेळेस त्याच्या समोर त्याला थर्मल इमेज दिसते आणि ज्यावेळेस ती इमेज त्याच्या समोर असते त्यावेळेस तो त्या इमेजनुसार मूव्ह करतो. आता ती जी बासुरी पकडणारा व्यक्ती आहे तो त्याला थर्मल इमेजमध्ये दिसून राहिला आहे, जशी या पद्धतीने आग जळते तशा पद्धतीने समोर त्याला ते हीट दिसते आणि त्या हीटनुसार तो मूव्ह करतो. त्यामुळे पिक्चरच्या माध्यमातून लोकांना अनेकशा अशा गोष्टी ज्या चुकीच्या सांगण्यात आल्या आजपर्यंत त्या सर्व चुकीच्या आहे. साप हा हिप्नोटाइज होतो बासुरीच्या तालावर नाचत नाही, नाग विशेषता म्हणून तो मूव्ह करतो. महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर किती टक्के साप हे विषारी आहेत आणि किती टक्के साप हे बिनविषारी आहेत? तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 4% साप हे विषारी वर्गामध्ये आढळतात आणि बाकी जे साप आहेत
96% साप ते बिनविषारी किंवा सौम्य विषारी वर्गामध्ये आढळतात. परंतु लोकांना त्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे सर्व साप हे विषारी वर्गात मोडतात अशा पद्धतीचे लोकांना भ्रम आहे. आणि साप डसल्यानंतरचे उपचार आतापर्यंत शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा त्या उपचाराची आता पूर्तता झालेली आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये सर्पदंशावर उपचार आहे, परंतु अनेक लोकांना त्याबद्दलची अजूनपर्यंत माहिती नाही आहे. जसं आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये पाहिलं तर लोकांना आतापर्यंत त्या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे लोकांच्या मनातली भीती अजून पण दूर झालेली नाही आहे. शासनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना लोकांपर्यंत घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक योजना राबविल्या पाहिजे, ज्या आतापर्यंत राबविण्यात आलेल्या नाही आहे. परंतु वन्यजीव मित्र सर्पमित्रांच्या माध्यमातून किंवा अनेक असे NGOsच्या माध्यमातून या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आतापर्यंत आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सर्पदंशानंतर काय प्रथम उपचार करायला पाहिजे काय याची जाणीव नसल्यामुळे या भीतीपोटी लोक आपला जीव गमावून बसतात. बिनविषारी सापांची नाव प्रामुख्याने कोणती सांगता येतील? बिनविषारी साप म्हणजे आपल्या इथे ना प्रामुख्याने मिळणारे एक धामन आहे, त्याला इंग्लिश मध्ये रॅटस्नेक म्हणतात. त्यानंतर ट्रिंकेट तस्कर, त्यानंतर पांदिवड, कुकरी, असे आपल्या इथे जवळपास 22 प्रजातीचे साप मिळतात. त्याच्यामुळे 16 ते 17 जे साप आहेत ते बिनविषारी आहेत. फक्त 4 जे आपल्या इथे मिळतात ते विषारी आहेत. त्यामध्ये एक नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे. त्यात पण फुरसे आपल्या इथे आढळत नाही भरपूर प्रमाणात. तर आपल्या इथे 3 साप प्रामुख्याने मिळतात. सर, तुम्हाला हा प्रश्न राहील की बऱ्याचदा सर्पदंश होतो आणि बिनविषारी साप चावतात, मात्र तरी काही लोकांचा मृत्यू होतो, हृदयघातानं होतो किंवा भीतीपोटी होतो, तर याबद्दल काय सांगाल? मृत्यू हा सापाने कमी होतो आणि आपण जे घाबरतो साप चावल्यावर. भरपूर वेळा असं म्हणजे भरपूर वेळा बघितलं आहे की साप म्हणजे बहुतेक लोकांसाठी सापच म्हणतात. सगळे साप जसे सांगितलं ते विषारी समजतात, त्यामुळे कोणी कोणी एकदम घाबरतं, त्यामुळे पण त्यांचा भीती होतो, भीतीपोटी त्यांचा मृत्यू होतो. तर अशा आपण असं करू शकतो की जेव्हा सर्पदंश होतो ना आपल्याला, आपण त्याचे प्राथमिक उपचार भरपूर लोक बघितलं आज पण गावामध्ये कुठे ना कुठे ना साप चावला की जडीबुटी याच्याकडे जास्त लोकांचा आज पण धाव घेतात लोक. तर यामुळे काय होतात की भरपूर वेळा ना बिनविषारी जेव्हा साप चावतो ना तेव्हा ते जडीबुटी आपल्याला काम करते आपल्यावर, कारण की त्याच्यात विष नसतं सापामध्ये. मात्र भरपूर वेळा जेव्हा खरंच त्याला साप चावतो विषारी तेव्हा हे जडीबुटी जर काही काम करत नाही आणि यांचा मृत्यू होतो. तर असं म्हणायचं मला की साप चावल्यावर आपण जे भीती आपल्या मनात बाळगतो की नाही साप चावला आणि त्यामुळे पण भरपूर जणांचा मृत्यू होतो, पण मात्र बिनविषारी सापाला साप चावल्यावर आपल्याला कुठलाही धोका नाही, आपला मृत्यू होत नाही आणि घाबरायचं पण कारण नाही. एक कारण प्राथमिक उपाय आपण काय करू शकतो सर्पदंश? सर्पदंश झाल्यावर ना भरपूर लोक पहिले जसं सांगितलं तुम्हाला घाबरतात, त्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. तर आपल्याला जेव्हा साप चावतो ना, साप चावल्यावर आपल्याला एकच डोक्यात ठेवायचं आहे की साप चावल्यानंतर आपल्याला घाबरायचं नाही आहे. त्यानंतर आपले जे जिथे शरीराला ज्या भागाला आपल्याला साप चावला त्याचा हालचाल नाही करायची आहे, तिथे आपण भरपूरदा कट्स मारतो, कट्स नाही मारायचे आहे. त्यानंतर कोणी कोणी ते विष ओढायचा प्रयत्न करतो तोंडाने, ते सुद्धा नाही करायचं आहे. भरपूर लोक खूप टाईट बांधतात, ते पण बांधायचं नाही. जास्त टाईट बांधलं आणि रक्तप्रवाह सुरळीत झाला नाही तर गँग्रिन होतं भरपूरदा आणि याने सुद्धा डेथ होतो. जास्त घट्ट बांधलं आणि जसं आपण कधी नळाचा पाईप बघत असाल तुम्ही, आपण जेव्हा पाणी देत राहतो आणि त्याला समोरून थांबवलं तर पाणी थांबून जातं आणि जेव्हा आपण उघडतो पोचणे जातं, तसंच विषाचं पण आहे. जास्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो एकदम फोर्समध्ये वरती जातो आणि याच्यात पण डेथ झाली. एक सेमिनार मी अटेंड केला होता, तेव्हा या सेमिनारमध्ये एक मोठे डॉक्टर आले होते, त्यांनी गोष्ट सांगितली होती की अशा पण प्रकारे मृत्यू झालेल्या लोकांचं जास्त बांधण्यामध्ये. सर्पदंश होऊ नये यासाठी आपण प्राथमिक उपचार म्हणजे काळजी काय घेऊ शकतो? सर्पदंशाचे प्रमाण तसं पाहिलं तर ग्रामीण भागात जास्त आहे आणि शेतकरी वर्गामध्ये शेतमजुरी वर्गामध्ये सर्पदंश जास्त प्रमाणात होतो. तसं काळजी घेणं म्हटलं म्हणजे की आपण आपल्या सेफ्टीने जसं शेतात आपण जात आहोत त्यावेळेस शूज घालणे,
ठीक आहे. आणि एक काठी एक हातात ठेवणे, जेणेकरून आपण जात आहोत कचऱ्यातून तर त्यावेळेस आपण ते काठीने कचरा वगैरे थोडंसं दूर करून आपण तिथे चालू शकलो पाहिजे. त्यानंतर घराच्या अवतीभोवती स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यानंतर रात्रीला ज्यावेळेस आपण घराबाहेर पडतो त्यावेळेस टॉर्च आपण वापरले पाहिजे. घरावरती जे वेल येतात ते वेल घरावरती नाही आले पाहिजे. त्या माध्यमातून साप जो आहे त्यावर चढून घराच्या आत शिरू शकतो. आणि कवेलू आहे, दगड आहे, हे घरापासून कमीत कमी एक दूरी ठेवून आपण ते ठेवले पाहिजे. किंवा ते नाही राहिले तिथे तरी चालेल, त्यामध्ये साप दडून बसला राहतो. अशा अनेक प्रकारच्या ज्या आहे आपण काळजी घेऊ शकतो. सर्पमित्र म्हणून तुम्ही बऱ्याच दिवसाचे काम करताय, बऱ्याच वर्षापासून काम करताय, हा अनुभव कसा राहिला, कुठपर्यंत आपण काम केलंय, कसं रेस्क्यू करता, आपल्या कार्याबद्दल काय माहिती द्याल? सर्पमित्र म्हणून किंवा वन्यजीव मित्र म्हणून कार्य काम करताना नेहमी आपल्या जीवाचा धोका लागून राहतो. अनेकदा असं होते की कधी विहिरीमध्ये साप असतो, कधी अनेक मशिनरीजच्या आतमध्ये साप असतो. अशावेळी त्या सापाच्या जीव आणि सोबतच आपल्या जीवालासुद्धा वाचवण्याच्या आपण दोन्ही पद्धतीने प्रयास करत्या वेळेस खूप काळजी घ्या लागते. सर्पमित्र म्हणून सापाचा जीव वाचवणं हे आमचे उद्देश आहे. सोबतच सापासोबत सोबत जे तिथे राहणारे लोक आहे त्यांच्यासुद्धा सापांपासून जीव वाचवणे, लोकांपासून सापाच्यासुद्धा जीव वाचवणे, जेणेकरून लोकांनी सापाला मारलं नाही पाहिजे. याच्यामध्ये अनेकदा आम्हाला असे पण प्रसंग घडून आले की आमच्या जीवावर आली आहे. तर त्यामुळे वेल ट्रेन जे पण काही तुमच्या परिसरामध्ये सर्पमित्रांना सांगू इच्छितो की वेल ट्रेन जे सर्पमित्र आहेत त्यांच्याकडून आपण पूर्ण नियमावली त्याची एक आहे त्याचे ट्रेनिंग घेतलं पाहिजे. त्यानंतर स्वतःचा जीव हा महत्त्वाचा आहे. आपण जिवंत राहू तर अनेक सापांचे किंवा अन्य जीवांचे जीव वाचू, त्यामुळे स्वतःच्या जीवाचा धोका कमीत कमी होईल अशा पद्धतीने काम करून आपण सापाचे जीव वाचवलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा आणि आपला दोघांचा संतुलन आणि जीवन सुरक्षित राहील. आपलं वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने काम करतं? वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन हे प्रत्येक घटकासाठी काम करतं. त्यामध्ये सापा साप, त्यानंतर अनेक वन्यजीव, त्यानंतर पाळीव प्राणी, लावारिस प्राणी जसे गुरढोरं, स्वान जे रोडावरती असतात भटकणारे जीव, त्यांचे ॲक्सिडेंट झाले तर त्यांना ॲक्सिडेंट स्थळावरून उचलून त्यांचा योग्य उपचार करून पुन्हा त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे. सोबतच आता ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आम्ही ॲक्सिडेंट झालेल्या लोकांची सुद्धा सेवा करत राहतो. सोबतच सर्पदंश झालेल्या लोकांना नागपूर शासकीय रुग्णालयापर्यंत पोहोचवून त्यानंतर नितेश दादा आमचे हे तिथे पूर्ण फॉलोअप घेऊन त्या लोकांचा जीव वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. आणि हे मागील 14 वर्षापासून कार्य चालू आहे. नितेश सर काय सांगाल आपल्या या कार्याबद्दल, आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल? आमची संस्था पण एक वन्यजीवावरच काम करते. वन्यजीवासोबत आता आम्ही एक स्नेक बाईटवर काम करतो. सर्पदंशापासून कोणी वाचू शकत नाही. सर्पदंश हा एक ऍक्सिडेंट आहे तर ते ऍक्सिडेंट होणारच, मात्र सर्पदंश झाल्यावर सर्पदंश ज्याला झाला त्याला कसं वाचवता येईल ते याचे आम्ही प्रयत्न करत असतो. जेव्हा पण कुठल्या पण भागातून सर्पदंश येतो तेव्हा आम्ही मेडिकल नेऊ, तिथे जाऊन त्यांचा म्हणजे पूर्ण काळजीपूर्वक जितके पण रूल्स असतात त्यांच्यानुसार कुठला साप चावला त्यांचे सिमटम्स करून आम्ही डॉक्टरला सांगण्यास मदत करतो. कधी कधी पेशंटला फोटो, डॉक्टरला फोटो दाबून आम्ही काम करत असतो. तर अशा प्रकारे आमचं काम चालते. सापासोबतच वन्यजीवाचं देखील आम्ही काम करतो. बाकी आमचे जे पण ॲक्टिव्हिटीज चालत असतात जसे अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना अवेअर करणं सापांपासून, अशा वेगवेगळ्या आम्ही कार्य करत असतो वन्यजीवाच्या इथे राहून. राहुल सर, एक असं सांगता येईल की आता जसं तुम्ही एक म्हटलं की सर्पमित्र जे आहे तर वेल ट्रेन हवे, तर काही काही सर्पमित्र ट्रेन असूनही रील्सच्या नादात, व्हिडिओ बनवण्याच्या नादात हा असा धोकादायक रेस्क्यू करतात. आताची अलीकडची एक घटना समोर आली आहे. एक त्यांना 10 वर्षाचा अनुभव होता त्या सर्पमित्रांना, गोंदियातून ही घटना समोर आली आहे. त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं तो सापाला रेस्क्यू केलेलं नाही आणि त्यात त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यासंबंधी काय सांगाल? सर्वप्रथम जे आता एक घटना गोंदियातून समोर आली आहे तर मी असं मानतो की
तो जो व्यक्ती होता तो सर्प मित्र नव्हता. भले त्यांना अनुभव असेल 10 वर्षाच्या, पण त्यांचा तो अनुभव तितका दांडगा नव्हता. एक त्याची व्यवस्थित रीतसर त्यांनी पहिले अभ्यास करायला पाहिजे होतं की याला कशा पद्धतीने पकडले आहे. एक त्याची वेगळी एक पद्धत आहे, त्याला आम्ही बॉटलिंगने सुद्धा करू शकतो. जे पारदर्शी एक बॉटल असते, त्या पारदर्शी बॉटलमधनं आपल्याला साप पूर्णपणे दिसत असतो, त्याची मुवमेंट दिसत असते. त्याच्यामध्ये आपण सिक्युअर राहतो की बा सापाची मुवमेंट ही कशा पद्धतीने. त्यानंतर एक रेस्क्यू बॅग येते, त्या रेस्क्यू बॅगला पाईप लागलेला असतो. तो पाईप जो आहे तो तिथे सापाच्या जवळपास कुठे ठेवला तर त्यामध्ये आरंभात साप हे शिरून जातात. साप पकडणे हा एक लोकांना क्रेज म्हणून आता दिसून पडत आहे. सापासोबतचे स्टंट करणे आणि अनेक अशा घटना आपण या माध्यमातून पाहून राहिलो की या स्टंट करताना लोकांची एक जी नजर आहे ती आपल्याकडे ओढून घ्यायसाठी मुलं जे आहे ते अति जास्त सापासोबत खेळ करत आहेत आणि त्या माध्यमातून असे अनेक घटना आपल्याला दिसून पडत आहे. तर सर्वांना सर्प मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्यवस्थित बॉटलिंग करण्याचा प्रयत्न करा. होईल तितक्या कमी प्रमाणामध्ये टाँगचा वापर करा, कारण की टाँग ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस ती दाबली जाते आणि साप हा चिडतो. हेड कॅच न करणे, सापापासून जितकं होईल तितकं सुरक्षित अंतर ठेवून सापाला व्यवस्थितरित्या पकडणे हे एकमात्र पर्याय आहे की ज्या माध्यमातून सर्पमित्र पण सेफ राहील आणि सापाच्यासुद्धा जीव वाचेल. नितेश सर, सापांची तस्करी हा एक मोठा विषय आणि एक मोठी समस्या पण निर्माण झालेली आहे. इंटरनॅशनल लेवलवर, नॅशनल लेवलवर पण ते प्रकरण गाजलं आहे बरंच. तर या सापांच्या तस्करीच्या संदर्भात आपलं ऑर्गनायझेशन काही कार्य करतं का, किंवा सरकार यासंबंधी सरकारची भूमिका काय असते? सापाची तस्करी करणं हा एक कायद्याने गुन्हा आहे. त्यामध्ये सरकार असं आहे की जे पण असं सापडलं त्यांच्यावर सरकार केसेस करतात. फॉरेस्टचे 1972 अंतर्गत त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाते आणि जे पण लोक करतात त्यावर हे कारवाई झालीच पाहिजे. कारण की जसं की आपल्याला जसं दुसरीकडे कुठे नेऊन ठेवलं देशामध्ये तर आपण राहू नाही शकत. टायगरचं पण तसंच आहे, जसं सापाचं पण आहे की त्याचा जर एरिया चेंज केला तर त्यांना पण सर्व्हाइव्ह करायला थोडं डिफिकल्ट जातं. त्यामुळे ज्या भागातला साप तिथेच राहायला पाहिजे आणि त्याचे म्हणजे दुसरीकडला साप इकडे आणणं हे कायद्याने गुन्हा आहे. आणि जो साप आपल्या इकडे मिळत नाही त्या सापाला विनाकारण इकडे आणून त्याचं हे वाढवणं, प्रजनन वाढवणं हे पण एक चुकीचं आहे. कारण की जे आपल्या इथे जे सायकल सुरू आहे त्याच्या कुठे ना कुठे डिस्टर्ब होतो. त्यामुळे जे पण हे करतात त्याच्यावर असे कायद्याने गुन्हे सरकार करतच आली आणि सरकार यापुढे पण करणारच त्यावर. याच संदर्भात आणखी सापाच्या अवयवापासून काही वस्तू निर्माण केल्या जातात आणि त्याची म्हणजे क्रेज म्हणून आजकाल वापरतात, तर हे कितपत योग्य आहे? हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सापाच्या स्किन ला घेऊन भरपूर साऱ्या डिमांड असतात आणि त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते सापाची तस्करी करून त्यांच्या स्किनला इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना एक मोठा पैसा पण मिळतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून हे लोक जे आहे लोकांच्या सापांच्या जीवासोबत खेळ करतात. तर ज्या लोकांना ही अशी हावशी गावशी जे लोक असतात ज्यांना स्किन पासून बनलेले प्रोडक्ट पाहिजे राहतात, साप आहे, क्रोकोडाईल आहे, आणखी असे अनेक प्राणी आहेत त्यांच्या स्किन पासून बनलेले जे प्रोडक्ट असतात यांचे जे हावशी पूर्ण करण्यासाठी ह्या सर्व प्रकार चालतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये याची खूप मोठी डिमांड आहे आणि त्यामुळे मुक्या जनावरांचा जीव सुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहे. हे चुकीचं आहे, यावरती सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून भरपूर सारे असे कठोर नियम लागू झालेले आहेत. त्यामुळे आता याच्यावर सुद्धा हळूहळू बंदी येत आहे. नितेश सर, वादातीत विषय आहे नागमणी संदर्भातला, नेमकं काय सांगाल त्या संदर्भात? नागमणी एक कुठली संकल्पना आहे नाही. जनरली असं होतं की आता ज्या सिनेमामध्ये जे दाखवलं त्या सिनेमाच्यामुळे जे दुष्प्रचार झाला सापाबद्दल, सापाची जी अवगती झाली आता हे पूर्ण भारतीय सिनेमा याला एक मी त्याला कारणीभूत मानतो. कारण की भरपूर प्रमाणात जे अंधश्रद्धा पेटल्या गेली आहे सापाबद्दल हे भारतीय सिनेमातूनच आली आहे. तर हे नागमणी असं काही नाही, असे भरपूर जे बाबळे लोक असतात ना ते काही स्टोन्स असतात ते एक काय त्याला ऑपरेशनच्या मार्फत त्या सापाच्या डोक्यावर ते हे करतात
आणि त्यानंतर नागमणी निघाला असा दुष्प्रचार करतात. ते सगळं सिनेमा, पहिले सिनेमात घडलं, आता लोकांच्या ज्यात घडत आहे याला तथ्य काही नाही. नागमणी हे ते सगळं एकदम अंधश्रद्धा आहे. सापांबद्दल जितकी अंधश्रद्धा सापांबद्दल आहे आपल्या भारतात, तितकी अंधश्रद्धा कुठल्याच याच्याबद्दल नाही. आणि सगळ्यात निग्लिजिबल टॉपिक म्हटलं जातं ते म्हणजे स्नेक. याला निग्लेक्ट केल्या जातं, सरकारकडून पण निग्लेक्ट केल्या जातं आणि लोकांकडून पण भरपूर प्रमाणात याच्या मृत्यू पण होत आहे सर्पदंशा नंतर. मात्र सरकारचा याच्यावर हे नाही आहे, कुठेच लक्ष नाही आहे किंवा नियंत्रण नाही आहे. तर मी याच्या पहिले नेहमी म्हणतो की मोस्ट निग्लिजेबल टॉपिक इन द वर्ल्ड म्हणजे स्नेक. याला नेहमी निग्लेक्ट केल्या गेलेला आहे, हा विषयच निग्लेक्ट आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि काही नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अंधश्रद्धा वाढत असतात. अशा अंधश्रद्धा कमी करायला अशा भरपूर संस्था, जसे दादांची संस्था आहे, माझी एक संस्था आहे, अशा असंख्य संस्था सर्पमित्र प्राणीमित्रांमार्फत लोकांपर्यंत जनजागृती करून आम्ही अंधश्रद्धा कमी करण्याचं काम करतो. मात्र कुठे ना कुठे आज पण आम्ही त्या इथे पोहोचू शकत नाही. तिथे सरकारने अशा संस्थांना सोबत घेऊन कार्य केलं पाहिजे, जेणेकरून आपण भरपूर लोकांपर्यंत पोहोचू, अंधश्रद्धा कमी करू शकू आणि त्यानंतर लोकांचे जे मृत्यू होत आहे. आता जसं तुम्ही बघाल की नुसता मेडिकलचा आकडा या वर्षीचा 198 स्नेक बाईट आलेला आहे जानेवारी पासून तर आता जुलै पर्यंत 197, त्याच्यातून 3 डेथ झालेला आहे. फक्त मी मेडिकलचा आकडा सांगितला तुम्हाला, बाकी मिओ त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही या वर्षात जवळपास 350 स्नेक बाईट केसेस नुसते नागपूरला आहे. कारण याच्यामध्ये मिओ आहे, त्याच्यानंतर एम्स आहे, लता मंगेशकर आहे, भरपूर लोक प्रायव्हेटला जातात. आताही प्रायव्हेटला माझ्याकडे 3-4 पेशंट्स आहे. तर असे भरपूर अंधश्रद्धामुळे या लोकांचा, या काही ग्रामीण भागातील असेही आकडे येत असतील जे दवाखान्यात न जाता जडीबुटी आणि इतर उपचारात पण असेल जे आकडे समोर येत नाही. एक्झॅक्टली, कारण गुगल पण तुम्ही सर्च करा ना, दरवर्षाला 65-70 हजार डेथ दाखवतो. मात्र माझ्यानुसार या डेथ 25 लाख असेल, कारण की जे लोक दवाखान्यातच नाहीत ना. आता एक केस आहे माझ्याकडे रिसेंटली आहे, त्या निरामय हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांना तर माहीतच नव्हतं ना, आता हॉस्पिटल नाव घेतलं, त्यांना माहीतच नव्हतं, कोणालाच नव्हतं माहीत की नेमकं त्यांचं काय सुरू आहे. असे भरपूर पेशंट असतात की त्यांना माहितच नाही काय झालं त्यांच्यासोबत. स्नेक बाईटचा उपचार पण नाही केले जातात त्या भरपूर पेशंटवर. तर असे पण एक पेशंट असतात त्यांची कुठेच नोंद केली जात नाही. तर यामुळे हा आकडा लाखाच्या वरती स्नेक बाईटनी मरणार आहे. कोरोना मध्ये जितके लोक मरत होते ना, त्याच्यापेक्षा जास्त दरवर्षी लोक फक्त सापाने मरतात. पण कुठे ना कुठे प्रशासनाचं आता पण लक्ष नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून सरपंच मित्रांना पण निग्लेक्ट केलं जाते आणि सापांना पण निग्लेक्ट केलं जाते. आणि जसं या संख्या, जसे सर्पमित्र मरत आहेत, यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं, सरकारचं आहे, फॉरेस्टचं आहे. जेव्हा फॉरेस्ट याच्यावर नियंत्रण ठेवेल, सर्पमित्रावर यांच्या नोंदी केल्या जाईल, तेव्हा कुठे याच्यावर कुठे ना कुठे आळा लागली जाईल. आणि लोकांचे जे सर्पमित्र मरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे, जे स्टंटिंगची संख्या वाढत आहे, याच्यावर नियंत्रण फक्त सरकारच करू शकते. मध्यंतरी नाझा 200 हे मेडिसिन बरंच चर्चेत आलं होतं. आता म्हणजे आता आताच्या वर्तमान परिस्थितीत त्यावर काही ब्रेक पडला आहे की अजूनही त्याविषयी आहे काही? नाझा 200 म्हणजे की ॲलोपॅथिक औषध आहे. एक पावसाळा झाला ना, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर नाझा 200 हा मेसेज अमकाच दिसेल. 90% लोकांच्या मोबाईलमध्ये दिसतो. तर त्याला ना गव्हर्नमेंटनी WHO जे आपल्याला प्रूव्ह करते, जे आपण मेडिसिन करतो, त्याला WHO ने कुठेच प्रमाणित नाही केलेलं आहे. त्यामुळे ते ना त्याच्यात म्हणजे काही तथ्य नाही त्या औषधीमध्ये. 10 मिनिटं ते 2-2 GB ठेवा म्हणतात, 10-10 मिनिटाच्या अंतरालमध्ये. पण असं काही होत नाही. मात्र जे वेनम आपल्या शरीरात गेलं आहे ते तर आपल्या ब्लड मधून जातं, नाही तर आपल्या जे वेन्स मधून जातं, दोन प्रकारे जातं. तर त्याला काढायला आपल्या GB वर जर आपण 2 हे ठेवलं त्याने नाही वाचणार. त्याच्यासाठी अँटीस्नेक वेनमच घ्यावं लागेल तुम्हाला. अँटीस्नेक वेनम शिवाय दुसरा काहीच पर्याय सापावर आहे नाही. कोणतीच जडीबुटी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक हे काम नाही करत. जोपर्यंत अँटीस्नेक वेनम आपल्या शरीरात जाणार नाही, तोपर्यंत आपल्या शरीरात गेलेलं विष हे नाहीच होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे जे मेसेज येतात, भरपूर अंधश्रद्धा पसरवतात. तर सर्पदंश झाल्यावर आपल्याला सापाच्यावर जे
प्रतिबंधक जे हे बनलेले एस व्ही अँटीस निग्विनम तेच घेणं गरजेचं आहे. आपला जीव त्यानेच वाचू शकतो, अन्यथा भरपूर लोक असे काही टोटके करत असतात, जडीबुटी घेतात, असे ॲलोपॅथिक औषध वापरतात, मात्र त्यांचा कधी कधी जीव जातो, नाहीतर ते वाचून पण न वाचल्यासारखे होऊन जातात. अंगाचे त्यांचे भरपूरचे पार्ट्स हे खराब होऊन जातात, गँगली होऊन जातात भरपूर. कोणत्या सापाचं विष रक्तात येत नाही असं तुम्ही बघाल की कोबरा आणि क्रेट म्हणजे नाग आणि मन्यार यांना न्यूरोटॉक्सिक वेनम आहे यांच्यामध्ये. तर जेव्हा साप चावतो ना आपल्याला, तर साप चावल्यानंतर जनरली डॉक्टर WBCT टेस्ट करते 20 मिनिटाची. मात्र हे न्यूरोटॉक्सिक असल्यामुळं आपली जे टेस्ट केली जाते ना, त्याचं जे विष आहे ना ते त्याच्यात येत नाही रक्तामध्ये. आणि जे वायपर प्रजाती आहे ते हिमोटॉक्सिक आहे, म्हणजे ते ब्लड वेसलवर काम करते. म्हणून आपण जे आपले WBCT टेस्ट केली राहते आणि जर वायपर चावलं आपल्याला तर ते रक्तामध्ये दिसतं आपल्याला. तर नाग आणि मन्यार या प्रजातीच्या जे या प्रजातीच्या सापाचे जे विष आहे त्या येत नाही, आणि जे वायपर प्रजातीचं आहे त्याच्या रक्तात येतं. तर असं भरपूर केसेस आलेले होते, आम्ही बघितलेलं आहे की जनरली प्रायव्हेटमध्ये भरपूर हॉस्पिटलला ना स्नेक बाईट झाल्यावर समजलंच नाही गेला खरं स्नेक बाईट झालं आहे, कारण की ते WBCT अवलंबून होते. आणि त्याच्यासाठी हे समजणं गरजेचं आहे की या सापाचं विष WBCT टेस्टमध्ये येत नाही, नाग आणि मन्यार. आपल्या माध्यमातून सर्पदंश आणि सापांचे प्रकार याविषयी वगैरे जनजागृती केली जाते, पण काय वाटतं शाळकरी मुलांना एक विशेष भाग म्हणून याबद्दल कार्यशाळा आयोजित करणं किंवा शिक्षणाच्या माध्यमातून एखादा लेसन याबद्दल विस्तृतरित्या समजावून सांगितलं, जेणेकरून इनबिल्ट म्हणजे लहानपणापासून त्यांना याविषयी माहिती होईल, तर याविषयी काय वाटतं आपल्याला? सरकारने याच्यावर ना जर एक ना महिन्यातून किंवा त्यांना एका एनडी सिलेबसमध्ये शाळकरी मुलांच्या कॉलेजच्या मुलांच्या यांना याचं एक लेसन दिलं पाहिजे सरकारच्या माध्यमातून. ज्या संस्था काम करते याच्या सगळ्या गोष्टीवर त्यांना ना एक असं लेक्चर टाईप एक त्यांचा विषय म्हणजे त्याला ॲड करायला पाहिजे, जेणेकरून ते काय होईल लहान मुलांना ते लवकर हे करतात, पकडतात कुठल्या गोष्टीला. तर याच्या माध्यमातून आपण भरपूर दूरपर्यंत पोहोचू शकतो, त्याची अंधश्रद्धा कमी करू शकतो, सर्पदंशानंतर जे मृत्यू होतात त्यालाही कुठे ना कुठे आपण टाळू शकतो. जसं आयुर्वेदिक कॉलेजला टेक्झोनॉमी म्हणून एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये त्यांना एक अनिवार्य असते एक टॉपिक आहे त्यांच्या याच्यामध्ये, तर त्यांना ते एक लेक्चर असते त्यांच्यामध्ये, तर त्यांच्या सापामध्ये माहिती दिली जाते. त्याच्यात आम्ही सहभाग घेतो भरपूर, त्याच्यात आमची टीम जाते, दादांची टीम जाते, असे भरपूर प्रमाणात आम्ही कार्यक्रम करतो. असाच कार्यक्रम कुठे ना कुठे शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये गावामध्ये हे सरकारच्या माध्यमातून संस्थेला सोबत घेऊन राबवण्यात आले पाहिजे. सिलेबसमध्ये आला तर त्या माध्यमातून जसं सिलेबसमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण शिकवल्या जातात, जसं आपला फिजिकल फिटनेससाठी असे क्लासेस लागतात लहान मुलांचे. तशा पद्धतीने जर क्लासेस लागले वर्षातून 2 ते 3 क्लासेस जर प्रत्येक शाळेमध्ये लागले टीचरच्या माध्यमातून एनजीओच्या माध्यमातून ते सर्वात योग्य राहील. या व्यतिरिक्त नितेश सर काय सांगाल, सरकारकडून या सगळ्या विषयावर काय अपेक्षा आहे, कितपत पुढे वाढून सरकारनं जनजागृती केली पाहिजे, कितपत उपाययोजना मदत केली पाहिजे, काय वाटतं? आम्ही तर ते निरंतर एकच गोष्ट सांगितली की ज्या संस्था काम करत आहे महाराष्ट्रात इंडियामध्ये जे सर्पदंशावर कार्यशाळा भरवतात अशा संस्थेला कुठे ना कुठे हाती घेऊन त्यांनी हे करायला पाहिजे, कारण की या ज्या संस्था काम करतात ना यांच्याकडे कुठे ना कुठे प्रशासनाचे लक्ष नसतं. तर अशा ह्याच्यात काय होतं की भरपूर वेळानं अशा संस्था फक्त काम करत असतात, तर अशा यांना हाताचे जर आपण घेऊन जर समोर आपलं कार्य वाढवलं तर आपण जे आता जे स्नेक बाईटची जे संख्या वाढलेली आहे आता वाढत जे पण मृत्यू होत चाललेले आहे ना त्याला आपण आळा बसू शकतो आणि भरपूर लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो अशा माध्यमातून. त्यासाठी ज्या संस्था काम करत आहे जमिनी लेवलवर त्यांच्यासाठी त्यांना सोबत घेणं आपल्याला गरजेचं आहे. मॅडम असं आहे की दादांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण गुगलवर पण सुद्धा सर्च करू शकता, सर्वात जास्त स्नेक बाईट हे ग्रामीण क्षेत्रात होतात आणि शेतकरी शेतमजुराला याचा सामना नेहमी करावा लागतो. ज्यावेळेस एक घरच्या कर्ता व्यक्ती या सर्पदंशामुळे त्याच्या
दगावतो त्यावेळेस त्या घरावरती एक आर्थिक संकट सुद्धा निर्माण होते. प्रत्येक ऍक्सिडेंट केसमध्ये आपण पाहतो की इन्शुरन्स मिळते. वाईल्ड लाईफमध्ये सुद्धा जर कोणत्याही प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर कोणी व्यक्ती जखमी झाला किंवा मरण पावला तर त्याला एक विशेष राशी शासनाच्या माध्यमातून त्या परिवाराला मिळते किंवा त्या व्यक्तीला मिळते. तर तशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आम्ही आज आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून शासनाला ही विनंती करू इच्छितो की आपण शेतकरी आणि शेतमजुरासाठी एक जे गोपीनाथ मुंडे योजना आहे त्याचे पण लाभ भरपूर साऱ्या लोकांना होत नाही, कारण की त्याची जी नियमावली आहे ती खूप मोठी आहे. त्यामध्ये तितकं सगळं क्रिटिकल ते मेथड असल्यामुळे लोक तिथपर्यंत जात नाही आणि ते करत नाही. एक सोपीशी मेथड ठेवून जे शेतकरी शेतमजूर आहे यांना सर्पदंश जर झाला तर त्यांना उपचाराकरिता काही रक्कम किंवा एखादा व्यक्ती दगावला तर त्याच्याकरिता काही रक्कम अशी देण्यात यावी, जेणेकरून तो जो कर्ता व्यक्ती आहे, कर्ता जी महिला आहे त्या घरची, जर त्यांना उपचाराकरिता पैसे लागत असतील तर ते माध्यम शासनाच्या माध्यमातून मिळतील. आणि जर समजून घ्या जर ती व्यक्ती दगावली तर त्याच्या घरावर त्या परिवारावर जे आर्थिक संकट आलेलं आहे ते पण थोडंसं त्यांना हातभार मिळेल. आणि या माध्यमातून जे गावकरी लोक आहे म्हणजे जे ग्रामीण भागातले लोक आहे यांना कुठेतरी मदत होईल, कारण की आपण पावसाळा लागला की शेतीचे कामं चालू होतात आणि शेतीचे कामं चालू झाल्यानंतर स्नेक बाईटच्या केसेस 100% वाढून जातात आणि यांना कोणत्याही पद्धतीची मदत नसल्यामुळे लोक अनेकदा हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाही. जर मदत मिळणं चालू झालं तर अंधश्रद्धेकडे लोक जाणार नाही, त्यांना माहिती राहील की बा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर कमीत कमी आपला एक शासनाकडून मदत तरी मिळेल. एक रेकॉर्डवर जर आपलं नाव राहिलं, जर आपल्या जीवाला काही कमी जास्त झालं किंवा पैशाची गरज आहे म्हणून तो मुलगा किंवा तो व्यक्ती जो सर्पदंश झालेला आहे तो हॉस्पिटलपर्यंत येत नाही, तो आबाबाबाच्या चक्करमध्ये जातो, जादू टोण्याच्या चक्करमध्ये जातो किंवा काहीतरी एक गावठी इलाज करण्याचा प्रयत्न करतो तो करणार नाही, तो हॉस्पिटलपर्यंत येईल. याच्या त्या योजनेच्या माध्यमातून अनेक लोक अंधश्रद्धेपासून आणि या गावठी इलाजापासून दूर होऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन आपले उपचार करतील आणि त्यांचा जीव वाचण्याचा खूप मोठा इथे जो रेशो आहे तो वाढेल असं मला वाटतं. म्हणून एक हे आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही दरख्वास्त करतो, एक विनंती करतो शासनाला की आपण यावर सुद्धा काहीतरी निर्णय घ्यावे आणि लोकांना सर्पदंशावर कुठेतरी न्याय मिळावा. अशा पद्धतीने आपण सापांच्या आणि नागांच्या या श्रद्धा अंधश्रद्धा सर्पदंश काळजी उपाययोजना आणि या संबंध विषयावर आपण सखोल चर्चा आज केली. आपल्यासोबत होते राहुल कोठेकर, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष, आणि सोबत होते नितेश भांडकर, वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी. यासह अनेक विषयांसह आपण पुढेही चर्चा करत राहणार आहोत. वेळ झाली इथेच थांबण्याची आणि आपल्या सर्वांना नागपंचमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. श्री विठ्ठल रूपा स्वस्त कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए. ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक. कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है. ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें. हमारा पता श्रीहरि नगर, मानीवाड़ा, नागपुर. हमारा संपर्क नंबर 7666502747.